पुण्यातील निवडणुकीच्या निमित्तानं भाजपला आकड्यांचा जादूगार मिळालाय आणि तो म्हणजे खासदार संजय काकडे पुण्यात भाजपला ब्याण्णव कट्ट्याचं चार हजारांचं बक्षीसही मिळालंय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातले भाजपाचे खासदार संजय काकडे महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर देखील ते तेवढ्याच चर्चेत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे त्यांनी वर्तवलेला निवडणुकीच्या निकालाचा अंदाज काकडेसाहेब आत्ता तुम्ही जे बक्षीस घेतलं म्हणजे माझ्याकडे पण तो आकडा आहे की भाजपा ब्याण्णव जागांवरती विजयी होईल आणि इतकंच नाही तर इतर पक्ष जे आहेत ते कितपत यशमी होतील त्याचे आकडे जे आहेत आत्ता वाडेश्वर कट्ट्यावरती त्यासाठीचं बक्षीस मिळालं मला सांगा हे एक वेगळ्या प्रकारचं बक्षीस होतं तुम्ही आयुष्यात अनेक प्रकारचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळालं असेल याविषयी काय सांगाल सुरुवातीला नाही बक्षिसाची मला अपेक्षाच होती कारण मी गेले दीड ते दोन महिने जसं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काही प्रभागांमध्ये आपल्याला तुम्हाला संजय लक्ष घालावं लागेल त्या दिवसापासून आम्ही पूर्ण प्रभाग जसे पडले तसे मी त्या त्या प्रभागामध्ये जाऊन स्टडी केला होता की भारतीय जनता पक्षाचे त्या प्रभागामध्ये किती मतदान आहे त्या मतदाना मध्ये आम्हाला निवडून यायला किती मतं लागतील समोरचा उमेदवार कोण असू शकतो त्याला किती मतं मिळतील आणि मग आम्हाला तिथं काही शॉर्टफॉल होतं त्यात काही लोकं आम्हाला गरजेची वाटली घेणं पक्षप्रवेश आणि त्या दिवसापासून आम्ही पक्षप्रवेश चालू केले पक्षप्रवेश केल्यानंतर आम्हाला त्या व्यक्तीची स्वतःची मतं पक्षाची मतं व इतर मान्य मोदी साहेबांनाचं च केलेल्या दोन वर्षाच्या कामाचे व निर्णयाचे देवेंद्र फडणवीसांचे जे दोन वर्षाची कामं व त्यांचे निर्णय व त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि आम्ही म एक एक बर एक, एक चौकांमध्ये जाऊन रिक्षावाल्यांपासून हॉटेलच्या वेटरपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्र यांना पंतप्रधानांना आम्ही त्यांच्याबद्दल विचारलं की त्यांच्या मनात काय असतं आहे लोकांच्या सर्वसामानच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एवढी चांगली असता होती तर त्या अशा सगळ्या मिक्स करून ज्या गोष्टीत आम्ही निकालात आलो त्या एकेचाळीस प्रभागामध्ये आम्ही साधारण पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सीट आम्ही निवडून आणू याची खात्री होती मला आणि त्यामुळं आम्ही हा अंदाज वर्तवला होता त्या अंदाजाला पुणेकरांनी एकवीस तारखेला सार्थ ठरवलं आणि आमचे अठ्ठ्याण्णव उमेदवार निवडून आले कॅल्क्युलेशन पण इतकं परफेक्ट म्हणजे की अगदी ब्याण्णवच्या वरती निवडून येतील एवढं कॅल्क्युलेशन आणि इतर पक्षांचे कुणाचे दहा याचे आठ आठ येतील एवढं सगळं कॅल्क्युलेशन कसे शक्य झाले म्हणजे हे तर याला एक अभ्यासच लागतो म्हणजे मला मी भारतीय जनता पक्षाचे सांगितले होते की त्र्याण्णव ते पंच्याण्णव निवडून येतील आम्ही सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून पन्नासच्या पुढे जाणार नाही मी सांगितलं होतं चाळीस ते, ते बेचाळीस उमेदवार येतील राष्ट्रवादीचे दहा ते बारा उमेदवार येतील काँग्रेसचे दहा जास्तीत जास्त शिवसेनेचे व मनसेचे दोन ते तीन आणि इतर पक्षाचे दोन ते ती तीन इतर अपक्ष वगैरे हो आता तो अंदाज आम्ही जेव्हा आमचे ब्याण्णव पंच्याण्णव होते तेव्हा उर्वरित आम्ही कोणाला मतं जातील कोणाला उमेदवार निवडून येईल कोणाचे ह्या पक्षाचा अंदाज ॲटोमॅटिक येतो त्याच्यामध्ये की आमची सूरज उदाहरणार्थ आमचा वीस नंबर प्रभाग आहे तिथं आमची सुरज होती बाबू वाघासकरची तर तिथं आमचे निवडून येईल हा अंदाज आल्यानंतर तिथं मनसे पडतो जसं आम्ही प्रभाग नंबर एकोणीसमध्ये आमचा प्र लोहियानगर होता त्या लोहियानगरमध्ये जेव्हा आम्ही सांगतो की आमचे चार उमेदवार निवडून येईल तेव्हा तिथं सेकंडला कोण जाऊ शकतं किंवा बागवेंचा मुलगा सेकंडला जाऊ शकतो प्रभाग नंबर वीसमध्ये लोही तुमचा ताडेवाला आहे तो अरविंद सावंत नदाब आणि लता राजगुरू हा उमेदवार भारत हा तिथला मतदार भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक आहे तर तिथं काँग्रेसला तीन व राष्ट्रवादीला एक आला आम्ही चार काँग्रेसचे धरले होते कारण हा युती होण्याचा आमचा होता की युती तिथं होईल किती सीतं युतीला जातील आपली युतीला नाही आघाडीला तर तो प्रभाग चारचा आम्ही आमचा धरलाच नव्हता तो काँग्रेसचा धरला होता जसं केळेवाडी म प्रभाग नंबर तेरा का चौदा हो तो जो दीपक मानकर उभा होता तो प्रभाग आम्हाला जिंकणं खूप आवडतं तरी आम्ही एक शीट तिथं जिंकलं तर तीनपैकी राष्ट्रवादीला दोन जातील आणि काँग्रेसला दोन जातील असा अंदाज होता म्हणून ते सगळे म्हणून आकडे काढले तर मनसे शिवसेना भाजप आणि काँग्रेस आणि एन सी पी किती मतं प्रत्येक प्रभागवाई जातील उमेदवार त्या उमेदवारांचे आकडे आम्ही काढून तो अंदाज बांधला होता साहेब आत्ता तुम्ही जे काही बोलता त्यावरून असं लक्षात येतं की इतका मायन्यूट अभ्यास म्हणजे तुम्ही स्वतः खरं तर राज्यसभेचे खासदार सार्वत्रिक निवडणूक अशा पद्धतीची तुम्ही कधी लढला नाहीत किंवा कधी सामोरं गेला नाहीत एवढा मायन्यूट म्हणजे केवाडीचा प्रभाग आणखी कुठला कॅन्टोन्मेंटमधला प्रभाग एवढा अभ्यास करणारा नेता मला वाटतं तुम्ही पहिलेच असाल कदाचित भाजपामध्ये किंवा पुण्यामध्ये इतका मायनूटली नाही भारतीय जनता पक्षाच्या मी सध्या पुणे शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये माझे विधानस माझी वि राज्यसभेची निवडणूक होती तेव्हाही माझ्याकडे बावन्न न आमदार होते प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं की याच्याकडे बावन्न आमदार आले कुठून एखाद्या गोष्टीचा मी अभ्यास करायला गेलो की तो मनापासून आणि पूर्ण लक्ष देऊन करतो जसं मला मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की तुम्ही संजय लक्ष घालात तीन महिन्याआधी तेव्हा आम्ही पक्षप्रवेश सुरू केले त्याच्यानंतर अभ्यास सुरू केला मग तीन महिने जर जब मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली आपल्या एखादी आपण एक तर जबाबदारी घ्यायला नको आहे घेतली तर मग पूर्णपणे लक्ष देऊन ती जबाबदारी पार पाडली पाहिजे असं मा ज, मी ह्या मताचं आहे म्हणून मी ती पूर्णपणे लक्ष देऊन पूर्ण प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडली आणि मुख्यमंत्री साहेबांना जी जबाबदारी दिली ती रीती पार पाडल्याचं त्यांनाही आता समाधान आहे आणि मलाही समाधान आहे पक्षप्रवेश आणि उमेदवाराची निवड हे घटक किती महत्त्वाचे होते आणि मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती काय जबाबदारी दिली होती एक जरा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एल आय बीच्या रिपोर्टमध्ये जे ते काही दहा बारा प्रभाग जे जसं प्रभाग नंबर दोन प्रभाग नंबर तीन प्रभाग नंबर सात आठ नऊ तुमचं तेहतीस एकोणतीस एकोणीस वीस दुसरं असे जे काही दहा बारा प्रभाग होते तीस नंबर प्रभाग आमचा दत्तवाडीचा शंकर पवारांचा असे काही जे प्रभाग दिले होते त्या प्रभागाची जबाबदारी माझ्यावर टाकली होती मग त्या प्रभागाची जबाबदारी माझ्यावर टाकल्यानंतर था तिथं योग्य उमेदवार निवडून येण्यावर जसं की करीनगरला राजा भराटे तो आल्याशिवाय आमचा प्रभाग निघणं खूप अवघड होतं मसेजा नगरसेवक गेले दहा वर्षे मी त्याला बघते त्याचं काम खूप छान होतं ते स्वतःही दहा हजार मत होती आमच्या भारतीय जनता पक्षी सहा ते सात हजार मत आणि आम्हाला तिथं सोळा हजार मतं पडली तर आम्हाला तो त्यांनी जेव्हा जबाबदारी सोपवली तेव्हा आम्ही एक एक लोक शोधायला सुरुवात केली तिथलं मतांचा अंदाज घ्यायला गेलो आणि मग त्यातनं मतदान म्हणजे भारतीय जनता पक्षाची नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून प्रतिमा एकदम पुण्यात स्वच्छ होती व ह्या ज्या काही भारत काँग्रेस राष्ट्रवादी पंधरा वर्षे त्यांचा कारभार होता तो बोंगळा कारभार आपण सगळ्यांनीच पाहिला होता हे सगळ्याचं सांगड घालून आज जे उमेदवार आहेत ते निवडून आले आमची मुख या सगळ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे आधीपासूनच तर तुम्ही स्वतः खूप निकटवर्ती म्हणून ओळखले जाता आणि आता तर त्यांच्या गुडबुकमध्ये गेलात आत्ताही देखील तुम्ही मुंबईच्या रस्त्यावरती आहात मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया होती नाही मान्य मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मी काही विचारलं नाही मी एस एम एस केला त्यांना किंवा साहेब आपण अशी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती ती मी माझ्याप्रमाणे पूर्ण केलेली आहे आणि ह्याच्या पुढेही काही जबाबदारी मला सोपवल्यान तर ते मी माझी जबाबदारी पूर्णपणे यशस्वी होईल तर त्यांचं मला फक्त एस एम झालं की तुमचं खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही संजय त्याबद्दल काही हे नाही आहे आणि भारतीय जनता पक्षात तुम्ही यापुढेही असेच कामं करत चला आम्ही तुमचं तेवढं मी नोट केलेलं आहे पण तुम्ही ज्यावेळी असा दावा किंवा आव्हान थेट दिलं होतं की जर मला ब्याण्णव नाही मिळाले किंवा ब्याण्णवपेक्षा कमी मिळाले तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल त्यावेळी काय प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांची आणि तुमच्या कुटुंबियांची पण नाही साहेबांना तर काय मी विचारलं नव्हतं ते निर्णय घेताना पण माझ्या कुटुंबाची पण मला वेड्यात काढलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा कळालं तेव्हा तेही माझ्यावर चिडले होते की तुम्ही तुम्ही म्हणलं साहेब हा अंदाज नाही आहे आपलं मेहनत आहे आपलं कष्ट आहे आपलं तुमचं मान्य मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांचा जो अंदा काम आहे त्या कामाचं फळ आपल्याला मिळणार आहे त्याबद्दल तुम्ही निष् बिलकुल निष्काळजी म्हणजे बिलकुल चिंता करू नका साहेब हा आपला अंदाज नक्की येणार आहे कृतीत उतरणार आहे त्यामुळे तुम्ही काही नका करू नका आज तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे आत्ता या पुढच्या काळामध्ये एक राजकारणी म्हणून पुण्यातले एक राजकारणी म्हणून तुमच्या स्वतःच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे नाही मी माझी दिशा ठरवणार मी कोण मी स सहयोगी सदस्य भारतीय जनता पक्षाचा आणि माझी दिशा मी ठरव थरो, ठरवणं योग्य नाही आहे कारण भारतीय जनता पक्ष मी खूप नवीन आहे तेव्हा पक्ष जो जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण काम करत राहायचं समाजकार्य करत राहायचं एवढं ध्येय ठेवलेलं आहे पक्ष जे सांगेल ते काम करायचं हा शेवटचा प्रश्न की तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला म्हणजे चर्चा अशी की भारतीय जनता पार्टीला भाजपामधला एक सुरेश कलमाडी गवसला आहे तुम्हाला भाजपमधला सुरेश कलमाडी व्हायचं का भाजपचा चाणक्य म्हणून मिळवायला आवडेल नाही मला भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हणूनही नाही आणि कलमाडी तर त्याहून नाही मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता व मान्य देवेंद्र फडणवीसांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनच आणि मान्य देव नरेंद्र मोदींचा एक सहयोगी खासदार त्यांच्या सभागृहात एक सहयोगी खासदार म्हणून मला राहायला आवडेल धन्यवाद काकडे साहेब तर हे होते संजय काकडे जे पुण्याचे भाजपाचे खासदार आहेत त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे ते, ते राज्यसभेचे सहयोगी खासदार आहेत असं असलं तरी त्यांनी जे काही यश मिळवलं ते निश्चितपणे लक्षवेधी अशाच स्वरूपाचं आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्यांचा रोल या पुण्याच्या राजकारणात असू द्यात किंवा पुण्याचा कारभारी म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे वीडियो विकीस अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे